झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण यांच्या घरातून ऐवज लांबवणाऱ्या घरगड्याला चतुश्रंगी पोलिसांनी अटक केली। 45,000 ऐवज लांबवणाऱ्या संतोष पवारला सापळा रचून कात्रज इथं जेरबंद करण्यात आलाय। औंधमध्ये अमरीश वसाहतीत आरके लक्ष्मण त्यांच्या पत्नी समवेत राहतात। त्यांच्या मदतीसाठी एका कंपनीनं 3 दिवसांपूर्वी संतोष पवार या तरुणाची नेमणूक केली होती, मात्र गुरुवारी कुणाचं लक्ष नसल्याचं पाहून मंगळसूत्र आणि कर्णफुले असा ऐवज घेऊन तो पसार झालाय। ही घटना लक्षात आल्यानंतर लक्ष्मण यांनी पोलिसांना माहिती दिली। त्याच्याकडून त्यांनी जे आरके लक्ष्मण साहेबांच्या घरून मंगळसूत्र आणि कर्णफुले चोरलेले होते ते तशीच्या तशी आपल्याकडे जप्त करण्यात आलेले आहे। तसेच त्याच मोडमध्ये त्याला अटक केलेले आज कोर्टात प्रोड्यूस करणार आहे। आणखीन कुठे त्यांनी चोऱ्या केल्या का आणखीन कुठे काम करत होता का त्या अनुषंगाने तपास करून पुढील कारवाई करणार आहोत। ज्येष्ठ व्यंगचित्रकार आरके लक्ष्मण यांच्या घरी चोरी झाल्यानं पोलिसांनीही हे प्रकरण गंभीरपणे हाताळलं होतं। पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि चोरी करणारा घरगडी गजाआड झाला। झी24 तास पुण्याहून कैलास पुरीसह पूजा खडे, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।